नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय बोलबिंदास आणि बोलबिंदासच्या या विशेष भागात आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार छाया जगदाळे सोळंके यांना आपण आज स्टुडिओमध्ये त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. त्यांच्या काही कल्पना आहेत, त्या निवडणुकीला लोकसभेच्या उभ्या आहेत, त्या निवडणुकीला का उभ्या आहेत, त्यांना कोणते प्रश्न सोडवायचे आहेत, त्यांना काय वाटतं या मतदारसंघाबद्दल, त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. शिरूर लोकसभा मतदारसंघात तुम्ही निवडणुकीला उभे आहात, तुम्ही ह्या लोकसभा मतदारसंघाकडे कोणत्या दृष्टीने पाहता? सोन्याचा धूर काढणाऱ्या भोसरी चाकण शिरूर लोकसभा मतदारसंघाची सध्याची वाटचाल ही पूर्णपणे बकलपणाकडे आहे. आपण पाहिलं तर 2019 शिरूर लोकसभा मतदारसंघातली निवडणूक ही चाकण येथील वाहतूक कोंडीवरती गाजली. इतकंच नव्हे तर औद्योगिक वसाहतींच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ, रस्त्यांबाबत आश्वासनही देण्यात आली. मात्र 5 वर्षानंतरही या समस्या तसभरही कमी झालेल्या नाही. जैसे थेच आहेत. विमानतळ पुरंदर लाहलवले गेले, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, इंद्रायणी मेडिसिटी हे प्रकल्प नाव घेण्यापुरतेच राहिले आहेत. प्रश्न जुनेच आहेत, पण वेळ नवी असली तरी यावर कोणत्याही लोकप्रतिनिधी भाष्य करायला तयार नाही. त्यामुळे आपल्याला असा प्रश्न पडतो की येथील शेतकरी असेच संघर्षमय जीवन जगणार का, किंवा त्यांच्या प्रश्नावरती कधी उत्तरं त्यांना मिळणार नाहीत का? आपण पाहिलं तर शिरूर मतदारसंघ हा राज्यातीलच नाही तर देशातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. आपण पाहिलं तर चाकण, चिंबळी, कुरुळी, आंबेठाण, सणसवाडी, शिक्रापूर या ठिकाणी मोठमोठ्या औद्योगिक वसाहती आहेत, आणि त्याचबरोबर हडपसर आणि कोरेगाव पार्क या ठिकाणी आय टी हब आहेत. त्यामुळे ही औद्योगिक वसाहत आणि आय टी हब राज्यातच नव्हे तर देशात सर्वात मोठं आय टी हब आहे. बरोबर आहे. किंवा औद्योगिक क्षेत्र आहे. त्यामुळे या ठिकाणी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून, देशातील प्रत्येक राज्यातून रोजगारासाठी लोक येत असतात किंवा स्थलांतरित होत असतात. त्यामुळे येथील वाढलेल्या कंपन्यांचे जाळे पाहता नेहमीच पुणे नाशिक आणि तळेगाव शिक्रापूर या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी असते. त्यामुळे येथील नागरिक, शेतकरी आणि उद्योजक पूर्णपणे वैतागून गेलेले. या मतदारसंघात भोसरी मतदारसंघ आहे, ह्या भोसरी मतदारसंघाकडे तुम्ही कसं पाहताय? हे शहर आणि भोसरी मतदारसंघात राज्यातीलच नव्हे तर देशातून अनेक ठिकाणून लोक रोजगारासाठी येत असतात, जसं की मी अगोदरच सांगितलेलं आहे. त्यामुळे या भोसरी मतदारसंघाला मिनी भारताचे स्वरूप आले आहे. येथील स्थानिक शेतकरी वर्गाच्या त्यागाने या शहराची भरभराट झालेली आहे. बहुतांशी वर्ग हा कामगार असल्यामुळे या मतदारसंघात कामगार नगरीचे स्वरूप देखील आलेले आहे. पण येथील कामगारांच्या समस्याकडे प्रशासकीय स्तरावरून म्हणावी तशी दखल या कामगारांच्या प्रश्नांची घेतली जात नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी, उद्योजकांना हव्या असणाऱ्या सुविधांचा तुटवडा, सर्वात महत्वाचं म्हणजे रेड झोनचा 100 प्रश्न. या मतदारसंघातील सुमारे 6 लाख लोकसंख्या ही रेड झोनच्या हद्दीत वास्तव्यास आहे. यातून याची व्याप्ती आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल. पण ज्या पद्धतीने हा प्रश्न सुटायला हवा त्या दिशेने ना राजकीय घटकाची पावले उचलली जात आहेत, ना प्रशासकीय यंत्रणेची. कायमच हा प्रश्न केंद्राचा आहे, म्हणून या राज्यस्तरावरून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते आहे. पण त्यामुळे येथील नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत. भोसरी मतदारसंघात अनधिकृत बांधकामांचा एक प्रश्न आहे, आणि तो सातत्याने अनधिकृत बांधकामांच्या बद्दल बोललं जातं, व त्या प्रश्नावर आता कोणती चर्चा होत नाही आहे. अनधिकृत बांधकामाबद्दल काय होतं, रेड झोनचा प्रश्न न सुटल्यामुळे या परिसरात लाखोच्या संख्येने अनधिकृत बांधकाम उदय असेल. जर रेड झोनचा प्रश्न निकाली लागला तर ही सर्व बांधकामे अधिकृत होणार आहेत. ओके, बरोबर. रेड झोनचा प्रश्न सुटू शकतो, पण तो न सुटण्यामागे सर्वस्वी राजकीय घटक जबाबदार आहेत. रेड झोन हा फक्त काही भोसरीतच आहे का, पिंपरीत आहे, चिंचवडमध्ये आहे, रावेतला, किवळे या ठिकाणी पण आहे. पण रावेत, किवळे या ठिकाणची रेड झोनची हद्द आणि तळवडे या ठिकाणी रेड झोनची हद्द यात देखील फरक आहे. ते कशाला, त्रिवेणी चौकातील रेनबो संस्थेने उभारलेली झोपडपट्टी हा गृहप्रकल्प अधिकृत करण्यात आला. आनंदाची गोष्ट आहे, पण आम्हाला असं म्हणायचं की ज्या पद्धतीने तो गृहप्रकल्प तुम्ही अधिकृत केला त्या पद्धतीने तुम्ही सर्वच कामगारांची घरं जी आहेत ती अधिकृत करावीत. तळवडे आय टी पार्क जो नियम व सूट लावली आहे तीच सूट इतरही परिसरात लावून रुपीनगर तळवडेमधील लोकांना न्याय दिला पाहिजे. ही जबाबदारी खऱ्या अर्थाने आजी माजी खासदारांची होती. येथील स्थानिक नगरसेवक आपल्या परीने प्रयत्न करताना दिसत आहेत, पण कुठल्याच आजी माजी खासदारांची त्यांना मदत होताना दिसत नाही. त्यामुळे तो प्रश्न निकाली लागण्यास वेळ लागत आहे.
महापालिकेने घरांच्या टॅक्सबद्दल पाठीमागे एक धोरण आखलं होतं आणि खूप निर्दयीपणे ते घरांचे टॅक्सेस वसुली करत होते, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपण म्हणालात तसा ही अतिशय खुनशी पद्धतीने किंवा जुलमी पद्धतीने इंग्रजी राजवटीप्रमाणे महापालिकेने येथील मिळकत धारकांबरोबर व्यवहार केला आहे. एकीकडे फेब्रुवारी 2023 पर्यंतची शास्ती रक्कम माफ करण्याची घोषणा केली, पण यावरील विलंब दंड विलंब शुल्क महापालिकेने तसंच ठेवून येथील नागरिकांना आवळा देऊन कोहळा देण्याचे काम केले आहे. शास्तीसह रक्कम भरावी लागत होती आणि ती नागरिकांनी भरली. नंतर काही वर्षांनी महापालिकेने शास्ती सोडून रक्कम भरा म्हणून सांगितलं. नंतर काही वर्षांनी शास्ती पण माफ केली, पण या कालावधीत अनेकांनी शास्तीमुळे मूळ कर भरला नव्हता. बरोबर. तो मूळ कर दरवर्षी दुप्पट तिप्पट वाढत गेला. त्याचपटीत त्याला लागणारा विलंब दंड सुद्धा वाढला आणि त्यातच कोरोना सारखी महाभयंकर बिमारी आली. या साथीमुळे अनेक कामगारांनी त्यांच्या घरचे कमावते व्यक्ती गमावले, तर अनेकांचे रोजगार उद्योग बुडाले. त्यामुळे त्यातून सावरायला 3 ते 4 वर्ष गेली. पण या कालावधीत 1 रुपया दंडही महापालिकेने माफ केला नाही. ना त्याला अभय योजना राबवली, जी की इतर महापालिकेने राबवली होती, ती सुद्धा राबवली नाही. त्याला मात्र मी येथील सर्व शहरातील स्थानिक सर्व आमदार नगरसेवक यांना दोष देते. त्यामुळे महापालिकेने कष्टकरी वर्गावर सर्व प्रकारच्या बाळाचा वापर करून अमानुष पद्धतीने विलंब शास्ती वसूल केला. जर या सर्व घटकांनी मिळून ज्या वेळेसपासून शास्ती कर माफ केला त्यापासून विलंब दंडाला सुद्धा अभय योजना राबवायला पाहिजे होती. त्यासाठी आम्ही सर्वप्रथम पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीने वेळोवेळी प्रयत्न केले होते, वेळोवेळी निवेदन दिले होते. त्यामुळे जरी मागील शास्ती माफ केली असली तरी 2023 पासूनच्या नवीन बांधकामांना ती अद्यापही लागूच आहे. त्यामुळे शास्ती कराच्या समस्यांचे अजून भिजत घोंगडे हे महापालिकेने कशासाठी ठेवले आहे हेच समजत नाही. लोकसभेसारखा मोठा हा रणसंग्राम आहे, तुम्ही एवढं मोठं धाडस केलं, तुम्हाला तुमच्या विजयाची काय खात्री वाटते? मुळातच मला असं वाटतं की सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी लढायच्या नसतात. प्रत्येक लढाई ही जिंकण्याच्या उद्देशाने मी लढत नाही. आज दोन्ही आजी माजी खासदारांचे तुम्ही जाहीरनामे तपासा, त्याच्यात कुठेही रेड झोनचा उल्लेख नाही आहे. या परिसरासाठी कोणत्याही वाढीव निधी त्यांनी खर्च केलेला नाही. मग येथील जनतेने काय समजायचे? चिखलीचे दिवंगत नेते दत्ताकाका साने यांच्या निधनानंतर रेड झोनसाठी बंद झालेला संघर्ष पुन्हा जिवंत झाला पाहिजे, यासाठी माझा हा प्रयत्न आहे. शास्ती कराचा प्रश्न पुन्हा जैसे थेच आहे, ज्यासाठी नागरिक पुन्हा संघर्ष करत आहेत. या संघर्षाचा विजय झाला पाहिजे, यासाठी खऱ्या अर्थाने माझी उमेदवारी आहे. काही हरकत नाही. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप छान बोललात, आमच्या स्टुडिओला येऊन तुम्ही भेट दिली आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.